कर्नाटक सरकार ने कोकणीसाठी केलेले कार्य उल्लेखनीय। कोकणी लोकांसाठी कर्नाटक सरकार से भरीव योगदान। मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांनी केले कर्नाटक सरकार से कौतुक। नव कर्नाटकाची संकल्पना केवळ भाजपचे डबल इंजिन सरकारच प्रत्यक्षात साकारू शकतं, मुख्यमंत्र्यांचा विश्वास। ज्येष्ठ स्वतंत्र सैनिक लेखक नागेश करमळी यांचं निधन। गुरुवारी दुपारी चिंबल येथील राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास। शुक्रवारी सकाळी शांतिनी स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार। करमळींचे कोकणी साहित्य क्षेत्रात भरीव कार्य। नानोडा दितोली येथे अपघात। कदंब बस कार यांच्यात जोराची टक्कर। अपघातात सासरा सुनेचा मृत्यू, दोघ जखमी। कार चालकाचं नियंत्रण सुटल्यानं घडला अपघात। कोलवातील डॉक्टरच्या खून प्रकरणी चार संशयितांना अटक। संशयितांना राजस्थानमधून घेतलं ताब्यात। रोख रक्कम, मोबाईल, गाडी चोरीसाठी खून केल्याचा प्राथमिक अंदाज। आणि देखभालीच्या कामासाठी जुना मांडवी पूल शनिवारी 11 आणि रविवारी 12 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत राहणार बंद। या काळात अवजड वाहतूक अटल सेतू मार्गे, तर हलकी वाहतूक नव्या मांडवी पुलावरून वळवणार।